वर्धा में नवरात्रि पर्व पर ठाकरे परिवार के हर्षोल्लास के साथ महालक्ष्मी की स्थापना की गई ठाकरे परिवार के घर गौरी को एक वर्ष पूरे हो चुके हैं वर्धा के ठाकरे परिवार के नवरात्रि पर्व के दौरान महालक्ष्मी माता का आगमन हुआ घर में महालक्ष्मी माता के आगमन होते ही चार ओर हर्षोल्लास का माहौल था दो दिन के लिए आई महालक्ष्मी माता के लिए जोरो शोरो से तैयारी की गई वही उन्हें छप्पन भोग का नैवेद्य चढ़ाया गया इस दौरान संपूर्ण परिवारने एक साथ माता की आरती कर की प्रार्थना की आमच्या इथे यंदा वर्षी खूप मोठा कार्यक्रम झाला पण लास्ट इयर कोविडमुळे थोडासा शॉर्टकटमध्ये निभवण्यात आला आमच्याकडे महालक्ष्म्या या अडीच दिवसासाठी बसतो पण हे अडीच दिवसाचा प्रवास नसतो हा प्रवास पंधरा दिवसा पहिलेपासूनच सुरू होतो पूर्ण घराची साफसफाई सर्व, सर्व सर्व सामान आणण्यापासून तर महालक्ष्म्या उठेपर्यंत हा पूर्ण पंधरा वीस दिवसाचा प्रवास असतो त्याच्यामध्ये मग आम्ही महालक्ष्म्यांसाठी साड्या वगैरे घेतो आणि त्यांच्यासाठी फळं फुलं सर्व अरेंज करणं हे आमच्याकडे म्हणजे ताई दादा आणि माझ्याकडे हे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्यानंतर मग यावर्षी तरी देवीकडे हीच प्रार्थना आहे की जे कोविडमुळे इतकं मोठं नुकसान झालं आहे आर्थिक नुकसान आणि सर्व काही ते लवकर लवकर संपो आणि ज्यांना खायला पण भेटलं नाही यावर्षी त्यांचं पण घरी लवकर लवकर चांगलं उत्पादन येऊ